हाय, मी प्राची. तर आज आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन याचा अभ्यास करणार आहोत. आता याचा अभ्यास कशामुळे करायचा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर डिझास्टरमुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक, आर्थिक व मानवी हानी होते. बदलत्या वातावरणामुळे या डिझास्टरच्या फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. दरवर्षी 226 मिलियन लोकांना डिझास्टरच्या दुष्परिणामांना तोंड द्यावं लागतो. 2000 ते 2010 झालेल्या भूकंपामुळे 680,000 लोकांचा मृत्यू झाला. तसेच 1980 दुष्काळामध्ये 558,000 लोकांचा मृत्यू झाला. म्हणूनच आपत्तीला कसे टाळायचे किंवा त्याला कसे तोंड द्यायचे याचा अभ्यास करणे खूप आवश्यक आहे. असाच अभ्यास करून तुमच्यासारख्या टिली नावाच्या पोरीने किमान 100 लोकांचा जीव वाचवला. चला तर मग तिची गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे इंग्लंडच्या टिल्ली स्मिथची. ती तुमच्यासारखीच 6वीत शिकायची. नाताळांच्या सुट्ट्यांमध्ये ती आणि तिचा परिवार थायलंडच्या निसर्गरम्य हिंदी महासागराच्या किनारपट्ट्यावर फिरायला गेला. तिथेच असलेल्या फुकेट बेटावर ते मजा करत होते. सुट्ट्या असल्यामुळे तिथे बरीच गर्दी होती. मात्र समुद्रात खेळता खेळता टिल्ली एकाएकी बेचैन होऊ लागली. ती पाण्यातून किनाऱ्याकडे धावत आली. समुद्रात काहीतरी विचित्र आणि भयंकर घडत असल्याची तीव्र जाणीव तिला झाली. काही दिवसापूर्वीच तिला तिच्या सरांनी समुद्र तळाशी होणाऱ्या शक्तिशाली भूकंपाविषयी एक धडा शिकवलेला. तिने ते जाऊन आईला सांगितलं. परंतु आई हसून म्हणाली, टिल्ली मूर्खासारखी काहीतरी बोलू नकोस, समुद्रावर अशा लाटा येतच असतात. मात्र तिच्या वडिलाने तिच्यावर विश्वास ठेवला. पुढच्या काही सेकंदातच टिल्ली कमालीची अस्वस्थ होऊ लागली. भयभीत होऊन ती आणि तिचे वडील मोठमोठ्याने ओरडून सांगू लागले, किनाऱ्यापासून ताबडतोब खूप दूर पळून जा, तुमचा जीव वाचवा. नक्की काय होत आहे हे टिल्लीला सोडून अन्य कोणालाच कळत नव्हते. तरी टिल्ली जे ओढून ओढून सांगतंय त्याचं गांभीर्य लोकांना कळलं होतं. आणि लोक धापा टाकत एका हॉटेलच्या 3rd मजल्यावर पोचले. आणि काही वेळातच मोठमोठाल्या लाटा येऊन मोठमोठ्या बोटी उलट्या सुलट्या करून समुद्र आपल्या पोटात घेत होता. त्या दिवशी नंतर समजले की 26 डिसेंबर 2004 या दिवशी हिंदी महासागरात इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ महाभूकंप झाला होता. त्यामुळे विनाशकारी सुनामी लाटा तयार झाल्या होत्या. अशा प्रकारे टिल्लीने किमान 100 लोकांचा तरी जीव वाचवला. तिच्या या कार्यासाठी तिला ब्रेव्हरी अवॉर्ड सुद्धा देण्यात आला.